मी तेजस्वी आणि तुम्हा सर्वांचं माझ्या तेजस्वी किचनमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। तर फ्रेंड्स, आज मी तुम्हाला खूप छान अशी इन्स्टंट शिल्लक राहिलेल्या साबुदाण्यापासून नवीन रेसिपी दाखवणार आहे। तर फ्रेंड्स, हा साबुदाणा आहे, तर हा शिल्लक राहिलेला साबुदाणा आहे। तर मी 2-3 दिवसापूर्वी साबुदाणा खिचडी बनवली होती, तर त्याच्यातला हा उरलेला साबुदाणा आहे। तर त्याला मी छान असं खडंगवळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तुम्हाला त्याचा मी आवाजही ऐकवते, हे पहा एकदम छान असा खडंगवळलेला आहे। तर याला मी एका ताटामध्ये पसरून 2-3 दिवस एक चाळणी झाकून त्याच्यावर फॅन खाली ठेवलेलं होतं आणि त्याला छान असं वाळून घेतलेलं होतं। आणि आता आपण या साबुदाण्यापासून छान अशी रेसिपी बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर फ्रेंड्स, रेसिपी बनवण्यासाठी इथे मी पॅनमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि आता तेलही छान असं गरम झालेलं आहे। आणि आता आपण याच्यामध्ये जो वाळवलेला साबुदाणा आहे तो घालणार आहोत। हे साबुदाणा छान असा तळून घेणार आहोत। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपण जो वाळवलेला साबुदाणा तेलामध्ये घातला होता तर तो तळल्याच्या नंतर पाहू शकता किती छान असा फुललेला आहे। हे पहा मस्तच। आणि आता हा तळलेला साबुदाणा आपण काढून घेणार आहोत। तर याच्यातलं पूर्ण तेल आपण छान असं नितळून घेणार आहोत। त्याला एका बाउलमध्ये काढून घेणार आहे। तर फ्रेंड्स, मी अर्धा साबुदाणा तळून घेतला होता आणि आता जो शिल्लक राहिलेला साबुदाणा आहे तो सुद्धा मी तळून घेणार आहे अशा पद्धतीने। तर फ्रेंड्स, तुम्ही नायलॉन चिवडा नेहमी खाल्लेला असेल पण फर्स्ट टाइम अशा पद्धतीने तुम्ही शिल्लक राहिलेल्या साबुदाण्याच्या खिचडीपासून सुद्धा एकदम छान असा नायलॉन चिवडा घरी सुद्धा बनवू शकता। आणि फ्रेंड्स, तुम्हाला खरं सांगायचं झालं ना तर मी साबुदाणा खिचडी जेव्हा बनवते त्यावेळेस ते मी जास्त बनवते, कारण का मला हा चिवडा खूप आवडतो किंवा आमच्या घरामध्ये प्रत्येकालाच हा चिवडा खूप आवडतो। त्यामुळे मी खिचडी बनवताना जास्त बनवते की जेणेकरून ती शिल्लक राहिल्यावर तिला मी छान असं वाळून अशा प्रकारे चिवडा बनवू शकेल। तर तुम्ही बघू शकता एकदम छान असे ते फुलून वरती आलेले आहे आणि पूर्ण एक ना एक साबुदाणा वेगवेगळा होतो। आणि आता आपण याला काढून घेऊया। फ्रेंड्स, आपली रेसिपी जी आहे ती बनून तयार झालेली आहे। तर आता आपल्याला या चिवड्यामध्ये ना तिखट टाकायची गरज आहे, ना मीठ टाकायची गरज आहे, ना काहीही टाकायची गरज नाही आहे। कारण का आपण खिचडी जेव्हा बनवतो तेव्हा मीठ, मिरची आणि शेंगदाण्याचा कूट वगैरे आपण सगळं त्याच्यात वापरतो, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मीठही आहे, मिरची आहे, शेंगदाणेही आहे आणि छान अशी चवसुद्धा आहे। तर फ्रेंड्स, आपण जेव्हा बाहेरून नायलॉन चिवडा आणतो तो खाल्ल्यावर जसा लागतो त्याच्यापेक्षा सुद्धा 100% टेस्टी हा चिवडा लागतो, याची गॅरंटी मी तुम्हाला देते। तर फ्रेंड्स, हा चिवडा तुम्ही सुद्धा नक्की बनवा। आणि मेन म्हणजे शिल्लक राहिलेला साबुदाणा खिचडीपासून आपण हा बनवलेला आहे पण याची टेस्ट इतकी जबरदस्त आहे की हा चिवडा जर तुम्ही बनवून खाल्ला तर तुम्ही नायलॉन चिवडा खाणं सुद्धा विसरून जाता, इतकी छान अशी याची टेस्ट आहे। तर तुम्ही सुद्धा ट्राय करा, कसा झाला माझ्यासोबत शेअर करा आणि आवडला तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत बाय।